आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मातृवंदना योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा, केंद्र सरकारची फर्स्ट क्लास योजना, स्वाभिमानीच्या नेत्या शुभांगी शिंदे यांचं मत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शनिवारी शिरोळात केंद्र सरकारच्या योजनेचं फार कौतुक केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्या आणि कोल्हापूर जिल्हा समितीच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती सौ शुभांगी शिंदे यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजना खूप छान आणि चांगली आहे, याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन केलं. शिरोळच्या सरपंच सुवर्णा कोळी आणि उपसरपंच पृथ्वीराज यादव आणि महिला आरोग्य व संघटन हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी स्वाभिमानीच्या सौ शिंदे बोलत होत्या. खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम उपस्थित करून तुमच्याकडे ते लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही आणि यादव सरांची मुख्यमंत्री माहिती पोहोचली पाहिजे. आमच्याकडून येणाऱ्या योजनांकडून आम्ही कार्यक्रमात झाले अशी माहिती पुरवतो, परंतु त्या महिन्यांपर्यंत पोहोचत नाही आले. मी पत्रकार बंधूंची पण आभार आहे, तर आमच्याकडून ज्या मी माहिती तुमच्यापर्यंत जी पोहोचत नाही त्यांच्याकडून पोहोचली जाते, परंतु महिला अशा अनेक आहेत की घरातून बाहेर पडत नाही, ते लाभ घेण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्यापैकी सुद्धा अशा महिला आहेत की त्या दुसऱ्या महिलेला उत्कृष्ट करून त्यांना बघून त्यांना माहिती सांगून आपलं बाळ दृढ व्हावं, आपली आपल्याला ती योजनेचा लाभ व्हावा याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्या महिलांचं मी अभिनंदन करते आणि इथून पुढे तुम्ही मिळणाऱ्या सर्व योजना शासकीय योजनांचा लाभ घ्यावा मी एवढीच विनंती करते. यावेळी स्वाभिमानीचे दुसरे नेते पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे, पंचायत समिती सदस्य योगिता कांबळे, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माता बाल संगोपन अधिकारी एफ ए देसाई, डॉक्टर पी एस गातार, डॉक्टर एम व्ही कुंभोजकर, एस टी पांडव, डॉक्टर एस एस जाधव, सी ए कोवाडे, एस ए उपाधे, संगीता पाटील, परवेज मेस्त्री, सौ शुभांगी फल्ले, मंगलादेवी पाटील, मुकुंद गावडे, सुनीता गावडे, सुषमा गुरव, अन्नपूर्णा कोळी, एन पी निर्मळे हे उपस्थित होते. प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही केंद्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे, जी गरोदर मातांना खरोखर त्याचे जे काय त्यांच्या आउटपुटवर, त्यांच्या गरोदरपणावर, त्यांच्या प्रेग्नन्सीवर, त्यांच्या जन्म होणाऱ्या मुलावर चांगले परिणाम करणारे आहे आणि त्यांना एक आर्थिक पाठबळ देणारी योजना आहे. तर या योजनेसाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर महिन्यामध्ये ही योजना राबवण्याचं ठरवलं आणि त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये ज्या सुरुवातीला खऱ्या अर्थानं या योजनेच्या आरंभाला सुरुवात झाली आणि फक्त एका महिन्याच्या आत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ही योजना ऑनलाईन आहे, याचे फॉर्म सगळे ऑनलाईन भरले जातात आणि ऑनलाईन भरल्यानंतरच याची जी काय आर्थिक लाभ आहे ते लाभार्थ्याच्या खात्यावर डायरेक्ट जमा होतो. तर आतापर्यंत कालपर्यंत ऑनलाईन रिपोर्ट माझ्याकडे आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 8,821 लाभार्थ्यांचे ऑनलाईन रिपोर्ट आपण महाराष्ट्र शासनाला सबमिट केलेले आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.